पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथे श्री गणेश क्रिकेट क्लब यांच्या वतीने श्री रामशेठ ठाकूर चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा न्हावे खाडी येथील महेश्वरी मैदानात 16 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान रंगली. यंदाचे या स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. या क्रिकेट स्पर्धेत अर्णवी 11 गावठण या संघाने प्रथम क्रमांक पटकविला असून या संघाला रोख रक्कम 50,000 आणि भव्य चषक देऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचा सन्मान केला. तसेच या स्पर्धेत खार कोपर ब या संघाने द्वितीय क्रमांक पटकविला असून त्यांनाही 25,000 व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. या पारितोषिक सोहळ्यावेळी ज्येष्ठ नेते कानाशेठ ठाकूर, सागरशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, CL ठाकूर, राम मोकल, श्रीधर मोकल, अनंत ठाकूर, सदाशिव ठाकूर, राजेश ठाकूर, रोशन ठाकूर, स्वप्नील ठाकूर, सुजित ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी नेमका आता महिना आता फेब्रुवारी आहे, चैत्र आला की आपली जत्रा येणार आहे आणि या जत्रेच्या निमित्तानं या देवांच्या देवळामध्ये जाऊन आपण अतिशय आदरपूर्वक भक्तिभावानं इथं प्रार्थना करत असतो, जत्रा सहन करत असतो. आपल्याला हे दिवस जे आहेत क्रिकेटच्या दृष्टीनं अतिशय चांगले असे दिवस आहेत. मी नावाखाडीच्या सर्व युवकांचं अभिनंदन करेन की तुम्ही या खेळामध्ये जीव ओतून काम करत आहात आणि आपला दिवसभर आपला खेळ चांगला कसा होईल हे आपण पाहत असतो. मी आल्याला पाहिलं तर एक षटकार मारला गेला, त्यानंतर एक कॅश चांगल्या तिने घेतला गेला. हे सामने असे रंगत आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला अतिशय आनंद वाटतो. खरं तर हे ग्राउंड जे तुम्ही मेहनत घेऊन केलं, आपला इथला संघनायक चेतन आणि त्याचे सर्व सहकारी या सर्वांनी ज्या पद्धतीनं दर दिवशी मेहनत घेऊन ग्राउंड बनवलं, गावकऱ्यांनी त्यांना अतिशय चांगली साथ दिली आणि ह्या ग्राउंडच्या निमित्तानं आपण तिन्ही गाव एक झालो. म्हणजे तसं पाहायला लागलं उत्तरपाडा, मधलापाडा आणि मोठापाडा हे जे ते ज्या त्या त्या गावामध्ये खेळ खेळत होते, ज्याच्या गावामध्ये आपण सहसा साजरी करतो, पण ह्या निमित्तानं मात्र नावाखाडीची सर्व एकजूट अशी दिसायला लागलेली आहेत आणि हे एकजूट इथून नावाखाडीचं नाव हे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा आपलं घेऊन जाणार आहात.